पारनेर पोलिसांच्या हद्दीमध्ये सोमवार दिनांक 14 डिसेंबर रोजी पारनेर पोलिसांनी धडक कारवाई केली असून या कारवाईमध्ये जनावरांची कत्तल करण्यासाठी जात असलेला एक टेम्पो पकडण्यात आला आहे। पारनेर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। वासुंदे चौक टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर येथे विना परवाना बेकायदा जनावरांना कत्तलीसाठी नेणारा टेम्पो पारनेर पोलिसांनी पकडला असून या टेम्पो मध्ये लहान मोठे 16 जनावरे कोंबून क्रूरपणे दाटीवाटीने कत्तलखान्याकडे नेली जात होती। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा घालून ही कारवाई केली आहे। शिवशंकर राजेंद्र स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अलम शरबुद्दीन शेख वय 26 वर्ष राहणार घोडेगाव तालुका नेवासा, जावेद हुसेन सय्यद वय 27 वर्ष राहणार घोडेगाव तालुका नेवासा, त्याचबरोबर टेम्पो मालक आणि इतर काही अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री पीटी वाघ हे करत आहेत। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।